नमस्कार, मी पूर्वा खालगावकर. केट व्हीच्या कोकण वार्तामध्ये आपलं स्वागत. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. भारतीय जनता पार्टीच्या विरोधकांना आत्मपरीक्षण करायला लावणारी ही निवडणूक त्यांना मतदारांनी योग्य धडा शिकवला. नवनिर्वाचित खासदार नारायण राणे यांचं प्रतिपादन. रत्नागिरी पावस मार्गावरील मुकुल माधव विद्यालयाच्या 10वी आणि 12वीचा निकाल 100%. प्राचार्य नवीन बिजलानी यांनी व्यक्त केलं समाधान. रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील मतदारांचा मी ऋणी. त्यांनी दाखवलेला विश्वास मी सार्थ केला. नवनिर्वाचित खासदार नारायण राणे यांनी व्यक्त केला विश्वास. आणि शासनाच्या आदेशानुसार 1 जून पासून मासेमारी बंद झाली तरी मत्स्य विभागाच्या आशीर्वादानं रत्नागिरीत जोरदार मासेमारी सुरू. जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष घालून कडक कारवाई करावी, जनतेची मागणी. यापुढील बातम्या अल्पशा विश्रांतीनंतर. समंदर की गोद में पला है तू, अंगड़ाई लेते ही लहरें शुरू. आज यौवन की मस्ती छोड़, ले चलता हूं तुझे एक नए मोड़. आ जा, तुझे मां पुकारे अब. छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी, गले लगा ले उसे ए फकीर. इंतजार कर रहा है तेरा तो, चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती. तो आ जा, तुझे मां पुकारे अब. मीलो आगे चलना है हमें, सिर्फ फसल नहीं तेरे स्पर्श की चाह में. बैठे हैं शहरों में भी कहीं, उनके मुख पे भी लानी है मुस्कान. उन्हें भी देनी है एक नई पहचान. आ जा, तुझे मां पुकारे अब. फिनोलेक्स पाइप्स, पहुंचाए पानी को अपनी मां के पास. आता वळूया सविस्तर वृत्तांताकडे. रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात पार पडलेली निवडणूक ही विरोधकांना आत्मपरीक्षण करायला लावणारी होती. कारण विरोधकांनी प्रचारादरम्यान वैचारिक पातळी घसरवण्याचं काम केलं. विकास कामांवर बोलण्याऐवजी फक्त टीका करण्याचं काम केलं, असं मत नवनिर्वाचित खासदार नारायण राणे यांनी व्यक्त केलं आहे. रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा या मतदारसंघातून लोकसभा निवडणूक मी लढवली आणि त्याची मतमोजणी आज होती 4 जून रोजी, ती पार पडली आणि काही क्षणापूर्वी मला विजयी झाल्याचा दाखला सर्टिफिकेट मला त्यांनी दिलेले आहे. भावना म्हणजे एकच मला असं वाटतं, मी काय पहिल्यांदाच निवडणूक लढलो आणि जिंकलो असं नाही, अनेक निवडणुका लढलो आणि जिंकलोही आहे. पण या निवडणुकीच्या निमित्ताने मला सांगावं असं वाटतं, भारतीय जनता पक्षाचे जे विरोधक आहेत त्यांना ही निवडणूक आत्मपरीक्षण करायला लावणारी आहे. पर्टिक्युलर रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघ लोकसभेच्या निवडणुकीच्या विषयाबद्दल आत्मपरीक्षण करायला जे काय बोलत होते नेते मंडळी यायचे प्रचाराला, त्यांची भाषा, त्यांची आमच्या नेत्यांवर PM व अन्य लोकांवर केलेली टीका, हे जर पाहिलं तर वैचारिक पातळी आमच्या विरोधकांनी गमावलेली आहे असं मला स्वतःला वाटतं. जनतेची दिशाभूल करायची, जसं आम्हीच निवडून येणार आहोत असं भासवण्याचा प्रयत्न झाला. पण गेल्या 10 वर्षामध्ये खासदार जे होते त्यांनी रत्नागिरी सिंधुदुर्गसाठी काय योगदान दिलं विकासाच्या बाबतीमध्ये, रस्ते, पाणी, वीज, शाळा, आरोग्य या अम्युनिटीबद्दल, नागरी सुविधाबद्दल काय केलं हे सांगून मताला मतं मागायला पाहिजे. पण फक्त मोदीजी, अमित शाह, देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करायची, नारायण राणेंवर टीका करायची आणि मतं मागायची, त्यांना मतदाराने योग्य धडा शिकवलेला आहे, आत्मपरीक्षण करायला लावलेला आहे. मी विजयी व्हावं म्हणून पक्षाच्या सर्व प्रमुख नेत्यांसह कार्यकर्त्यांनी खूप मेहनत घेतली, त्यामुळे खासदार म्हणून मी त्यांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही.
विकास कामं करण्यास मी कटिबद्ध आहे, असं खासदार नारायण राणे म्हणाले आणि विधानसभा निवडणुकीत विरोध करणाऱ्यांचा हिशोब चुकता करू असं सांगून टीका करणाऱ्यांची योग्य वेळी परतफेड केली जाईल असंही त्यांनी सांगितलं. आणि त्याचप्रमाणे मला सांगतो भविष्यातही विधानसभेच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत. अब के बार विरोधकांना धडा शिकवीन त्याच्या ऐकून घे, माझं वाक्य नाही ऐकून, कॉमा आहे. तर तो असा, काही विरोधक, काही आप्त, काही सहकारी, काही अलायन्समधले मित्र, या सगळ्यांचं कामकाज जे आहे ना ते नांदा सौख्य भरेला शोभणारं नव्हतं. म्हणजे सोबतच्या विरोधक ठीक आहे, विरोधक त्यांना, विरोधक लोकशाहीतले विरोधकाची भूमिका विरोधकांना माहीत नाही. उद्धव ठाकरेला नाहीच नाही, शिव्या देण्यापलीकडे त्या माणसाला काही येतच नाही. मंत्रीपद मिळेल म्हणून नव्हे तर पक्षाने जबाबदारी दिली म्हणूनच मी निवडणुकीला उभा राहिलो आणि त्यामध्ये विजयीही झालो, असं नवनिर्वाचित खासदार तथा केंद्रीय मंत्री नारायण राणे रत्नागिरी येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना म्हणाले. आणि आपल्या विजयाचं सर्व श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, पक्षाचे अध्यक्ष JP नड्डा आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जातं असंही ते म्हणाले. श्रेय मी माननीय आमारे देश के पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी जी पंतप्रधान इनको श्रेय देना चाहता हूँ. माननीय हमारे होम मिनिस्टर अमित भाई शाह इनको श्रेय देना चाहता हूँ. तीसरे नड्डा जी और चौथा देवेंद्र फडणवीस. मैं अभी मराठी में दिया, उनको आने वाले चुनाव विधानसभा है ना, जिस तरह से हमारे ऊपर, हमारे नेताजन के ऊपर जो जिस तरह से क्रिटिसाइज किया, तो आने वाले चुनाव में हम उसकी परतफेड करें. रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत काही जणांनी मला पाडण्याचं काम केलं, परंतु संधी मिळेल तेव्हा मी त्यांची नक्की परतफेड करेन असा इशारा खासदार नारायण राणे यांनी दिला. आणि त्यांचा इशारा कोणाकडे आहे यावर मात्र त्यांनी अधिक बोलणं टाळलं. फळ म्हणजे सत्ता तर नाही, परत एकदा आमच्या भारतीय जनता पक्ष मोदी साहेबांची सत्ता देशात आलेली आहे. मी त्यांचं अभिनंदन करतो, अमित शहा यांचं अभिनंदन करतो. तिसऱ्यांदा सत्ता आली, तिसऱ्यांदा पंतप्रधान माननीय मोदी साहेब बसणार आहे. म्हणजे याची फजिती झाली, त्यांनी आता तोंड बंद करावी, नाहीतर जिथे बाहेर गावी गेले तिथंच राहू. इथलं कलुषित वातावरण करू नये असं मला वाटतं. आणि म्हणून येणारी विधानसभा आहे म्हणा, आता कुठे जाणार? ज्या पद्धतीने आमच्यावर टीका केली त्याची परतफेड होईल, आणि ज्यांनी दगा फटका दिला त्याचा प्रत्यय आणून दिला जाईल. नाही नाही, काय नाही, ते सांगायचं इंटू ब्रॅकेट आहे. नाही नाही, इथे कोण असलेला रो नाहीये, तो सांगायचा नसतो. त्यासाठी ना जेव्हा संधी येईल तेव्हा त्यांना दोष दाखवायचा असतो, पक्षाच्या अंतर्गत असले तर. लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने महाराष्ट्रात मुसंडी घेतली असा प्रश्न विचारता खासदार नारायण राणे यांनी आपण त्यावर आत्मपरीक्षण करू असे उत्तर दिलं आणि काँग्रेसवर टीका करायला मात्र ते विसरले नाहीत. कसं बघता का, काँग्रेस ह्याच्यापेक्षा काय चांगलं आहे, करू शकतं, कोण आहे त्यांच्यात? एका फार मोठं नाही आहे, काय म्हणजे मोठी गोष्ट नाही आहे. त्यांना तर त्यांचं सरकार येणार नव्हतं, आणि येण्या इतपत काँग्रेस की क्षमता नाही मिळवणं एवढं. आणि त्यामुळे फक्त लोकांना आम्हाला निवडून द्या, सत्तेवर येणार आम्ही, 1,00,000 रुपये महिलांना दे, हे फक्त थापा. काँग्रेस सर देशात सत्ता असताना कधी 1,00,000 कोणा दिले नाही, 5 पैसे दिले नाही. आता थापा, हे राहुल देऊ शकतो का पैसे? खरगे मोजून देऊ शकतात? काम नाही त्यांचं. रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात विजयी झाल्याबद्दल जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी M. देवेंदर सिंग यांनी नवनिर्वाचित खासदार नारायण राणे यांना प्रमाणपत्र दिलं.
रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीची मतमोजणी मंगळवारी सकाळी ठीक 8 वाजता सुरू झाली आणि दिवसभर सुरू असलेल्या मतमोजणीमध्ये महायुतीचे उमेदवार नारायण राणे सुरुवातीपासूनच आघाडीवर राहिले आणि अखेर सायंकाळी 5 च्या सुमारास नारायण राणे हे विजयी झाल्याचं निवडणूक निर्णय अधिकारी एम देवेंदर सिंग यांनी जाहीर करताच मतमोजणी केंद्राबाहेर जमलेल्या महायुतीच्या शेकडो नेते आणि कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. रत्नागिरी पावस मार्गावर असलेल्या मुकुल माधव विद्यालयाचा 10वीचा आणि 12वीचा निकाल 100% लागला असल्याची माहिती विद्यालयाचे प्राचार्य नवीन बिजलानी यांनी दिली आहे आणि एकूणच मुकुल माधव विद्यालयाच्या शैक्षणिक प्रगतीबद्दल समाधान व्यक्त केलं आहे. हॅलो एव्हरी वन, आय एम नवीन बिजलानी, प्रिन्सिपल ऑफ मुकुल माधव विद्यालय अँड ज्युनियर कॉलेज. I feel very proud to announce the results of our SSC examination. Out of 55 students who appeared for this exam, 8 students have scored 90% and above, 26 students have scored 80% and above, whereas the remaining students have all scored above 60%. To ye ek bahut badi achievement hai aur ye hamara कंजिक्यूटिव 100% रिजल्ट्स का 5th कॉन्जिक्यूटिव ईयर है. उसके साथ साथ मुझे ये भी बताते हुए बड़ी खुशी हो रही है कि हमारे 12th की जो बैच है उसने भी लगातार तीसरे साल 100% रिजल्ट्स अचीव किया है. तो वी आर वेरी प्राउड एंड द एंटायर क्रेडिट गोज टू द मुकुल माधव विद्यालय टीम एंड द गाइडेंस रिसीव्ड बाय अवर मैनेजमेंट. फिनोलेक्स इंडस्ट्रीचे सर्वेसर्वा प्रकाश छाबरिया आणि सौ ऋतू प्रकाश छाबरिया यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली आणि विशेष देखरेखीखाली सुमारे 12 वर्षांपूर्वी रत्नागिरी पावस मार्गावर मुकुल माधव विद्यालयाची स्थापना करण्यात आली, जेणेकरून पावस, गोळप, भाटे, वांगणी, कसो, पूर्णगड या पंचक्रोशीतील आणि खास करून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना या ठिकाणी चांगलं शिक्षण घेता यावं. आज मुकुल माधव विद्यालय खूप प्रगतीपथावर असल्याचं दिसून आलं आहे. या ठिकाणी ग्रामीण भागातील विद्यार्थी मोठ्या प्रमाणात येत असल्यानं रत्नागिरीतच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मुकुल माधव विद्यालयाचं नाव शैक्षणिक क्षेत्रात अभिमानानं घेतलं जातं.
छाबरिया कुटुंबियांनी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना चांगलं आणि उत्तम प्रकारचं इंग्रजी माध्यमाचं शिक्षण घेता यावं म्हणून रत्नागिरी पावस मार्गावर मुकुल माधव विद्यालयाची सुरुवात केली. या ठिकाणी प्राचार्य आणि शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली उत्तम प्रकारचं शिक्षण दिलं जात आहे. या ठिकाणी मुलांना खेळण्यासाठी मैदान उपलब्ध आहे. तसंच या ठिकाणी विविध प्रकारचे नियमितपणे सांस्कृतिक आणि शैक्षणिक कार्यक्रम केले जातात. म्हणूनच पावस पूर्णगड पंचक्रोशीतील विद्यार्थ्यांची मुकुल माधव विद्यालयाला पहिली पसंती असल्याचं दिसून आलं आहे. मुकुल माधव विद्यालयाच्या शैक्षणिक प्रगतीवर मुकुल माधव फाउंडेशनच्या मुख्य ट्रस्टी ऋतू प्रकाश छाबरिया यांचं सतत लक्ष असतं. सौ ऋतू छाबरिया आपल्या शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त चांगल्या प्रकारच्या सुविधा उपलब्ध व्हाव्यात म्हणून जातीनिशी चौकशी करून सुविधा उपलब्ध करून देत असतात. त्यामुळेच आज मुकुल माधव विद्यालयामध्ये शिक्षण घेण्यासाठी पावस पंचक्रोशीतील विद्यार्थ्यांची पहिली पसंती या शाळेला मिळत आहे. येथील प्राचार्य आणि शिक्षकही विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी नेहमी झटत असतात. 1 जून ते 31 जुलैपर्यंत शासन आदेशानुसार समुद्रातील मासेमारी करण्यास बंदी असतानाही रत्नागिरी येथे मत्स्य खात्याच्या आशीर्वादानं मासेमारी सुरूच असल्याचं दिसून आलं आहे. त्यामुळे मत्स्य विभाग एक प्रकारे उदासीन असल्यानं जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंग यांनी कठोर कारवाई करावी असं बोललं जात आहे. मासेमारी बंदीच्या काळात रत्नागिरीत अवैध मासेमारी सध्या सुरू आहे. मात्र याकडे मत्स्य विभागाचं दुर्लक्ष होताना दिसतंय. महाराष्ट्र सागरी अधिनियमानुसार 1 जून ते 31 जुलै या 61 दिवसांच्या कालावधीत मासेमारी बंद असते. या कालावधीत जलधी क्षेत्रात यांत्रिक नौकेतून मच्छीमारांना मासेमारी करता येत नाही. मात्र रत्नागिरीत सध्या मिनी पर्सिनेट नौकेतून राजरोस जोरदार मच्छीमारी सुरू आहे. ही मासळी रत्नागिरीतील मिरकरवाडा बंदरात उतरवली जाते. मिरकरवाडा बंदरापासून हाकेच्या अंतरावर असणाऱ्या मत्स्य विभागाचं मात्र याकडे दुर्लक्ष होताना दिसतंय. मत्स्य अधिनियमन कायद्याचं उल्लंघन करणाऱ्या मच्छीमारांवर मत्स्य विभागाकडून कोणतीच कारवाई होताना दिसत नाही. तरी जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंग यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी न पेक्षा अन्य मासेमारी बोटीही समुद्रात झेपावतील असं बोललं जात आहे.
एक नजर ठळक घडामोडींवर. भारतीय जनता पार्टीच्या विरोधकांना आत्मपरीक्षण करायला लावणारी ही निवडणूक त्यांना मतदारांनी योग्य धडा शिकवला. नवनिर्वाचित खासदार नारायण राणे यांचं प्रतिपादन. रत्नागिरी पावस मार्गावरील मुकुल माधव विद्यालयाच्या 10वी आणि 12वीचा निकाल 100%. प्राचार्य नवीन बिजलानी यांनी व्यक्त केलं समाधान. रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील मतदारांचा मी ऋणी. त्यांनी दाखवलेला विश्वास मी सार्थकी लावेन. नवनिर्वाचित खासदार नारायण राणे यांनी व्यक्त केला विश्वास. आणि शासनाच्या आदेशानुसार 1 जून पासून मासेमारी बंद झाली तरी मत्स्य विभागाच्या आशीर्वादानं रत्नागिरीत जोरदार मासेमारी सुरू. जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष घालून कडक कारवाई करावी, जनतेची मागणी. याबरोबरच आजचं बातमीपत्र संपलं. नमस्कार.